कल्याण येथील आचार्य अत्रे हॉल मध्ये पाणी पुरवठा आणि शांतता विषय कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम होळी निमित्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश शांतता राहावी, सण उत्साहात साजरे व्हावे आणि कुठेही भांडण तंटा होऊ नये असा होता. तसेच 22 मार्च हा दिवस सर्वत्र पाणी दिन म्हणून साजरा केला जातो आणि जवळच होळीचा सण आहे. या दिवशी पाण्याचा वापर न करता होळी साजरी करावी. फुगे किंवा रंग न मारता महिला व पुरुष यांनी विविध सामाजिक कार्यक्रम साजरे करावे. तसेच फुलांचा वापर करून वेगवेगळ्या रांगोळ्या काढाव्यात आणि शांततेत असे कार्यक्रम सर्वांनी मिळून करावे अशी माहिती उपस्थितांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमाला महापौर राजेंद्र देवळकर, सर्व पोलीस दल, नगरसेवक, विविध मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे मित्र उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. की सण आले की सगळेजण आपल्याकडे शांतता समितीच्या मीटिंग घेतल्या जातात आणि मग त्याला काही ठराविक लोक येतात 10, 15, 20, 25, 40 आणि मग त्याची चर्चा होते ती कोणाच्या गावालाही करत नाही. आणखी शांतता मीटिंग झाली असं समजून त्याच्यावरती प्रत्येकाच्या सह्या घेऊन ते चाललेलं असतं. मी ज्या वेळेला 2013-14 जेव्हा मी चार्ज घेतला होता तेव्हा मला खूप सांगण्यात आलं होतं की हे शहर असं आहे, संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, असं आहे, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक हे एवढी तीव्रतेची बिरजवली राहतील. संवेदनशील नावाचा जो प्रकार आहे तो ह्याच्यातनं निघून जाईल आणि तो पुसून टाकायचा आपल्याला सगळ्यांना. आणि ही सोल्युशन तुम्ही बघितली अगदी सिम्पल सिम्पल आहे की शाळा कॉलेजांचे मुलं जे आहेत वरिष्ठ लोक एक वेळ धुलीवंदनाचा अर्थ समजतील, पाणी बचत करतील, पण लहान मुलांना रंग म्हणजे हे असतो ना उत्साह असतो. मग काय करायला पाहिजे तर ह्या पाणी बचतीच्यासाठी छोट्या छोट्या क्लिप्स तयार करायच्या आणि त्या व्हॉट्सअपवरती पाठवायच्या, टेबलवरती पाठवायच्या, शाळा कॉलेजेस या ठिकाणी त्याचे मोठे बॅनर्स लावायचे. आणि महापौर साहेब, आम्ही आपल्याला नक्की सांगतो की आमची अशी विनंती आहे आपल्याला की महत्वाचे चौक आणि महत्वाच्या शाळा कॉलेजेस जे आहेत परीक्षा जरी असल्या तरी या सर्व ठिकाणी आपण कृपया करून आपण आदेश प्रशासनाला सांगून पाणी वाचवण्या संदर्भामध्ये, कारण त्यांना त्याची कल्पना नसते, त्यांचा दोष नाही तो, पण त्यांचा कल्पना नसते की पाण्याची उधळण करणं आजच्याच दिवसात किती आपल्याला मोठा त्रास आहे, त्यासाठी ह्या आपण हे लावावे. मला